केमिकल पासून दूध बनविण्याचा गोरखधंद्याचा पर्दाफाश झालेला असताना बीड सारख्या शहरात देखील पांढऱ्या दुधाचा काळा धंदा करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. बाहेरून येणाऱ्या पाकिटबंद दुधात पाणी टाकून घरगुती दूध म्हणून विकले जात आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. बीड जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खेड्यापाड्यातून अनेक लोक आपल्या गाई म्हशीचे दूध घेऊन मोटारसायकल किंवा सायकलवर शहरातील घराघरात हे दूध पोहोचवतात. मधल्या काळात कोऱ्या पाकिटात म्हशीचे दूध चौकाचौकात उपलब्ध होताना पाहायला मिळायचे. आता या पांढऱ्या दुधाला काळा धंद्याची झालर दिसू लागली आहे. ज्या कंपनीचे नाव ऐकलेलेही नाही अशा कंपनीचे पाकिटबंद दूध विक्रेत्याकडून खरेदी केली जाते. या दुधात पाणी टाकून तेच दूध घरगुती आणि प्युअर म्हशीचे असल्याचे भासवून ग्राहकांना दिले जाते. बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात असलेल्या पाकिटबंद दुधाच्या एका विक्रेत्याकडे ग्राहक म्हणून सामान्य माणूस नव्हे तर दूध विक्रेत्यांचीच रांग लागलेली असते. पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मोटारसायकलवर आणि सायकली घेऊन आलेले दूध विक्रेते दुधाच्या पिशव्या फोडून आपल्या भांड्यात भरतात आणि त्यात पाणी टाकल्यानंतर हेच दूध लोकांच्या घराघरात पोहोचवतात. अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी एकेकाळी दुधाची तपासणी करायचे. 20 वर्षापूर्वी सायकलवर दूध घेऊन शहरात येणाऱ्या दूध विक्रेत्याला रस्त्यातच थांबवून दुधाला डिग्री लागते का, दुधात भेसळ आहे का यासाठी दुधाचे नमुने घ्यायचे. परंतु आता हे काम त्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी विसरून गेलेले दिसतात. त्यामुळे पांढऱ्या दुधाला बदनाम करणाऱ्या लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. पोलीसनामा ऑनलाईन.